हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप आणि खूप खूप स्वागत आहे ओके तर आपण सुरुवात केली होती पहा एक सिरीज एस सी से सिरीज म्हटलं होतं तर दोन हजार चौदापासून ते दोन हजार बावीसपासून जे आलेले प्रश्न होते ते आपल्याला म्हणजे प्रश्नपत्रिका ते आपल्याला पाहायचं असं म्हटलं होतं आणि याच्या अगोदर एक लेक्चर झाले ते तुम्हाला माहिती आहे पहा दोन हजार चौदाचा जो पेपर झाला होता जर तो पाहिलं नसेल तर पहा कारण जर कंटिन्यू पाहत गेला तर तुम्हाला निबंधाबद्दल थोडीशी जास्त माहिती मिळेल ओके तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पहा तर आज हा दुसरा भाग किंवा दुसरं लेक्चर समजा दोन हजार पंधरा हा जो काय पेपर आहे एस एचा त्याचं आज विश्लेषण करायचं आहे तर करूया सुरुवात बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की पेपरमध्ये काय काय असतं ओके तर बेधडक सुरुवात करायची का केलीच पाहिजे ओके पहिला प्रश्न काय म्हणतो पहा शैक्षणिकमधला लेंडिंग हँड टू समवन इज बेटर दॅन गिव्हिंग अ डोल हा शब्द वापरला आहे पहा ठीक आहे तर काय म्हणतात पहा की जर मराठीमधून बोलायचं झालं तर भिक्षा देण्यापेक्षा एखाद्याला हात देणे चांगला आहे भिक्षा म्हणजे काय की मोफत अन्न वस्त्र पैसे वगैरे वगैरे देण्यापेक्षा एखाद्याला काय करा तुम्ही अशा प्रकारचं मदत करा की तो स्वतःच्या म्हणजे थोडीशी मदत केल्यानंतर त्याचा आजचा प्रश्न पेक्षा येणारा बऱ्याच काळाचा प्रश्न मिठेल ठीक आहे म्हणजे तुम्ही जर अन्न दिलात वस्त्र दिलात किंवा पैसे दिलात तर त्या दिवसाचा प्रश्न मिटेल ना जसं की गरिबांना तुम्ही अन्न दिलात त्या दिवसाचा मिटला एखाद्या विद्यार्थ्याला पैसे दिलास त्या त्या दिवसाचा प्रश्न मिटला है ना म्हणजे असं केल्यानं काय होतं पहा ते टेम्पररी आहे ह्या ना टेम्पररी काही प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत तुम्हाला मग ते जर लॉंग टर्मनुसार जर विचार करायचा असेल तर मग त्यासाठी काय भिक्षा देणे हे म्हणजे चांगलं नाही पहा म्हणजे चांगलं नाही पण यापेक्षा कारण त्याच्यामुळे काय होतं तर जस्ट आजचा प्रश्न भागला उद्याचा तर तेच आहे म्हणजे भेकारी भेकारीच राहील गरीब गरीबच राहील है ना म्हणजे वंचित वंचितच राहील असं तुम्ही विचार करू शकता पहा आता ही मोठ्या लेवल बी जा तुम्ही याच्यामध्ये की तुम्ही आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैज्ञानिक राजकीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बी जाऊ शकता उदाहरणामध्ये बऱ्याच वेळा जे म्हणजे कमी विकसित देश असतात त्याच्याकडे मग मोठे विकसित देश जरा त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचे गरिबी बिरिबी म्हणून मग दुसऱ्या हाताने म्हणजे मदत करण्याचा प्रयत्न करतात असं करण्यापेक्षा तुम्ही असं करा ना तुमच्याकडे जे तंत्रज्ञान आहे त्यांच्याकडे थोडं थोडं हस्तांतरित करा है ना म्हणजे हे असं मोठ्या लेवलमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता बा ठीक आहे किंवा तुम्ही जे मोठे उद्योजक आहेत किंवा अशा गोष्टी आहेत पहा त्यांनी बघ यांना पैसे विसे देण्यापेक्षा थोडंसं टेक्नॉलॉजी किंवा अशा थोड्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करणे की ते पुढे येतील ठीक आहे तर हे तुम्ही खालच्या पार लेवलपासून ते वरच्या लेवलपासी जाऊ शकता तर हा एक जनरल क्वेश्चन आहे पहा है ना तुमच्या जीवनामधला येणारा है, है ना तर काय भीक देण्यापेक्षा का एखाद्याला हात देणे चांगला आहे ओके तर पहिला भाग आहे याच्यामध्ये तुम्ही मल्टी मल्टीडायमेन्शनल विचार करू शकता दुसरा पहा क्विक बट स्टेडी विन द रेस ठीक आहे पण स्थिर स्थिरपणे शर्यत जिंकते असं म्हणते आपल्याकडे एक मना आहे पहा हळूहळू जा परंतु कंटिन्यू काम करत राहा तुम्ही एक दिवस जिंकता परंतु आजच्या युगानुसार जर तुम्ही पाहिला तर हळू जाणं म्हणजे परवडत नाही आजच्या त्याच्यामुळं हा एक कोट आहे पहा क्विक बट स्टेडी विन द रेस म्हणजे यावेळीस म्हणजे आता या युगानुसार काय करायचं तुम्हाला फास्ट पण जायचे आणि कंटिन्यू बी करायचे स्टेडी बी करायचे आहेत पहा ठीक आहे म्हणजे असं नाही की फास्टच गेल्यानंतर सगळं काही मिळतं आहे ना तेच असं अखंड बी काम असलं पाहिजे ना जसं अगोदर मनस होतं की स्लो परंतु आता फास्ट क्विक हा शब्द वापरला आहे पहा ठीक आहे मग कुठं वापरू शकता पहा म्हणजे तुम्ही कुठेही वापरू शकता पहा आजच्या जमा म्हणजे युगामध्ये आता उदाहरणामध्ये पहा एखादा विद्यार्थी जर म्हणत असेल की मी यू पी एस सी करत असताना है ना मी हार्ड वर्क करेन हार्ड वर्क करेन जमत नाही है, है ना करत राहील तर वेळ निघून जाईल बऱ्याच वेळा बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल म्हणजे अवेलेबल इन्फॉर्मेशनचा जी माहिती आहे त्याचे साठा करून किंवा त्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित करून वापर करावा लागेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही म्हणू शकता किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती आहे बा काम करतोय तर त्याला हळूहळू काम केल्यानं मग त्याला का बॉस ठेवणार नाही त्याच्यापेक्षा दहा येतील म्हणून त्याला काढून मी टाकू शकतो ठीक आहे किंवा भारताच्या दृष्टिकोनात विचार करा भारत जर म्हणून लागला की आपण आता म्हणजे सुधारणा करूया येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपल्याकडे त्या सगळ्या दिसतील त्याचा फायदा कधी होणारा दहा वर्षांना मग तवर काय करायचं तवर महागच पडतं ना म्हणजे क्विक बी असलं पाहिजे स्टडी असलं पाहिजे जपानचं उदाहरण घेऊ शकता जपान जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर तर पार्ट खोळून बुळून गेला होता त्याने एकदम मग सुरुवात केली पहा कशी गेली फास्ट पण गेली आणि स्टडी पण गेली तर असे बरेच उदाहरण घेऊ शकता आंतरराष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय लेवलला बऱ्याच ठिकाणी ठीक आहे तर हा भाग आहे ओके तर पुढचं पहा त्याच्यानंतर तिसरा काय कॅरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशन इज रिफ्लेक्टेड इन इट्स लीडर हा बी म्हणजे रोजच्या त्याच्यामध्ये उदाहरण घ्या घरचं आता जसं म्हणजे घरामधले संस्कार कसे आहेत तर वडिलाकडे पहा ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळतं ना की वडिलामध्ये कसे पण कोणते गुण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता उदाहरणामध्ये एखाद्या घरी है ना वडील जरा शिवाय देतात घाणघाण बोलतात किंवा असं काहीतरी राग रागीट करतात पा आदळापट करत असेल तर त्याच्या घरचं वातावरण तुम्ही समजू शकता त्याच्या विरुद्ध जर असेल पहा वडील समजदार आहेत पहा सगळ्याचं समजून घेतात सगळ्यांना शिकवतात हे असं नाही तसं हे केलं पाहिजे तर तिथलं सगळंच वातावरण बदललेलं असतं ठीक आहे म्हणजे असं म्हणू शकता तसंच तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये जा पहा ती संस्था कशी आहे त्या लिडरवर ठरतं तुम्ही म्हणताना एखादा कॉलेज खूप चांगला आहे असा अर्थ तिथला प्रिन्सिपल चांगला असला पाहिजे एखादं इन्स्टिट्यूशन खूप चांगलं आहे पहा त्याच्यातला जो नेता आहे किंवा जो काही वरिष्ठ आहे तो चांगला असला पाहिजे आणि जसं की भारत आहे तर तिथला मग पंतप्रधान चांगला असला पाहिजे किंवा देश आहे पा किंवा पुन्हा मोठं म्हणा संयुक्त राष्ट्र म्हणा जगामध्ये शांती आहे याचा अर्थ सगळे मिळून चांगले काम करीत किंवा त्या संस्थेमध्ये चांगले काम करणारे व्यक्ती आहेत म्हणून समजायचं आता याला जर तुम्ही नकारात्मक जर उदाहरण घेतलात उदाहरणामध्ये पहा है ना म्हणजे जसं की पा तालिबान अफगाणिस्तान इराण इराक याच्यामध्ये जर पाहिलात तर मग हे तुम्हाला कळतं आहे की कसं भाग असतं कुठलं कॅरेक्टर कसं दिसतं ठीक आहे तर असा एक भाग तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर पुढचं पहा एज्युकेशन विदाउट व्हॅल्यू ॲज अ युजफुल ॲज इट इज सिम रॅदर टू मेक अ मॅन मोर क्लेवर डेविल असं म्हणते पहा म्हणजे आपण म्हणतो ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो असं गुरुगुरुतल्याशिवाय राहणार नाही परंतु तेच शिक्षण जर त्या शिक्षणामध्ये व्हॅल्यू गुण जर नसतील तर ते मग काय गुरुगुरल ते सांगता येत नाही म्हणजे थोडक्यामध्ये काय हे वरचं जर तुम्हाला समजत नसेल बा मराठीमध्ये परंतु वर समजते मूल्याशिवाय शिक्षण म्हणजे काय माणसाला अधिक हुशार शैतान बनवणे होय आता याचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता बा तुम्हाला माहीत आहे है ना जसं की एखाद्या व्यक्तीला तलवार शिकवली है ना चलवायला परंतु त्याला नाही शिकवली की वापर कधी कसा करा केला पाहिजे मग तो कणाचा गळा बी काढू शकतो बिनाकामाचं बी है ना सिटी बी काढू शकतो ठीक आहे किंवा एखादा हे आहे बा अधिकारी आहे सॉरी एखादा अधिकारी आहे त्याला आपण नैतिक मूल्य दिलंच नाही है ना तर ते मग भ्रष्ट बी बनवू शकतो म्हणजे त्याला आपण म्हणजे त्याच्यामध्ये संस्कार नसतील किंवा काही त्याला शिकवून सुद्धा त्याला असं काही म्हणजे नसाल व्यवस्थित तर तुम्ही समजू शकता ना की शिक्षणामध्ये जर ते व्हॅल्यू नसेल तर तो भ्रष्ट बनण्याचं कारण तेच आहे किंवा त्याचं मोठं उदाहरण मी जर तुम्ही म्हटलात पहा तर जसं की एखादा शिक्षित व्यक्ती पहा एज्युकेटेड असतो पूर्ण तरी प आतंकवादी बनतो तर हे कशामुळे पाय एज्युकेशन विदाउट व्हॅल्यू हा म्हणजे एज्युकेशनचा वापर जसं की आपण दुधारी तलवार बनतो तशा प्रकारचा आहे चांगल्यासाठी होईल का वाईटासाठी होईल तर त्या व्हॅल्यूवर डिपेंड करतं आहे ना ते व्हॅल्यू कुठून सुरू होत होतं पहा एज्युकेशन म्हणजे काय शाळेतच घेतलेलं एज्युकेशन नसतं बरं का म्हणजे इथं अर्थ तुम्हाला कळला पाहिजे की एज्युकेशन म्हणजे काय फक्त शाळेतच नाही ठीक आहे तर ओके हे चार आहेत पहा साधे साधे याच्यामध्ये काही अवघड नाही पुढचा सेक्शन बी भाग ब मध्ये काय तर पहिला आहे टेक्नॉलॉजी कॅन नॉट रिप्लेस मॅन पॉवर इथे शब्द आहे तंत्रज्ञान दुसरा आहे मॅन पॉवर म्हणजे मनुष्यबळाची जागा घेऊ शकत नाही ओके आता हे खरं आहे का आहे ठीक आहे कारण जे तंत्रज्ञान तुम्ही डेव्हलप करणार आहात ते मानवानस निर्माण केले जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करत चालत तिथं बी व्यक्तीचीच गरज लागेल पहा उदाहरणामध्ये तुम्ही मशीन आणलात तर मशीन चालवण्यासाठी बी माणूस लागतील किंवा मा आता तुम्ही जर पाहिलात पहा म्हणजे हे तर झालं साधं उदाहरण परंतु तुम्ही हे बी म्हणू शकता पहा एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहे ना मशीन त्याचं ऑपरेशन करू शकते परंतु त्या व्यक्तीला सहानुभूती प्रेम दया है ना देण्याचं काम व्यक्तीच करतो त्याच्यामुळे मनुष्यबळ हे महत्वाचं ठरतं किंवा कुठे बी घेऊन जातो याच्यामध्ये पहा तुम्ही आर्थिक समृद्धी मिळू चाल पण परंतु त्या आर्थिक समृद्धीमध्ये जर व्यक्तीचा आनंद नसेल तर ते काही कामाचं नाही जसं की मशीनचंच म्हणजे राज्य चालू आहे असं होतं पहा तर म्हणजे काय तर हे तंत्रज्ञान मनुष्यबळाची जागा घेऊ शकत नाही ते किती लिमिटेड ह्याच्यामध्ये घेऊ शकतं पहा आपला वाटतं की रोजगार जाणार पण दुसऱ्या दृष्टीने रोजगार उपलब्ध बी होतील ठीक आहे तर म्हणजे हे कारण तंत्रज्ञान आपण डेव्हलप केले एवढंच लक्षात ठेवा पहा तंत्रज्ञान निर्माते आपण आहोत तर तंत्रज्ञान आलं म्हणजे काय मनुष्य जाणार नाही असं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये फक्त थोडंसं नवीन आयाम नवीन डायमेन्शन ओपन होतील ठीक आहे जे आपल्याला माहीत बी नसतील असे ओके पुढचं पहा की क्रायसिस फेस इन इंडिया आता वरच्यामध्ये तुम्ही थोडंसं दुसरा बी समतोल भाग घेऊ शकता की जर तुम्हाला वाटत असेल की असं असं होऊ शकतो तर मे बी पॉसिबल आहे की तुम्ही म्हणजे काही प्रमाणात मनुष्य म्हणजे रोजगार जाईल असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे परंतु जास्त नाही म्हणता त्याच्यात कारण ते सरळ सरळ दिसतं ना टेक्नॉलॉजीच्या वापरमुळे आपण आधुनिक तर बनलेलं आहे मग आधुनिक बनलो त्याचा अर्थ मग त्याचा म्हणजे मनुष्यबळाची जागा घेऊ असं म्हणता येणार नाही कारण आपणच वापरणार आहे त्याला पुढचा प्रश्न पहा क्रायसिस फेस इन इंडिया मोरल वर इकॉनॉमिक भारतामध्ये जे संकट आहेत जे सामना करावा लागतो तो नैतिक किंवा आर्थिक हा एक प्रश्न आहे पहा तुम्ही मोस्टली विचार केला तर भारताची जी आर्थिक व्यवस्था आहे है, है ना ती बिघडण्याचं कारण काय नैतिक आहे ठीक आहे म्हणजे जसं की तुम्ही म्हणू शकता पहा की जर राज्यकर्ते किंवा राजकीय नेते जर व्यवस्थित असतील त्यांच्या नीत्या व्यवस्थित असतील ते जर भ्रष्ट नसतील हा ना त्यांनी अंमलबजावणी व्यवस्थित केली असतात मग मग भारतामध्ये या आर्थिक गोष्टी इतक्या उद्भवणार नाहीत पहा उद्भवल्या तरी बी त्याच्यामध्ये कार्य करणारे जर राजकर्ते धडपडित करत असतील तर पॉसिबिलिटी आहे की पुन्हा त्याच्यामध्ये कार्य करता येईल त्याच्यामुळे मग हा दोन्ही बी प्रॉब्लेम आहे पहा सध्या है ना भारतामध्ये जो संकट येत आहे ना त्याच्यामध्ये आर्थिक पण आहे आणि नैतिक पण आहे कारण राज्यकर्ते करते किंवा जे आता तुम्ही राज्यकर्त्यालाच दोष देऊ शकत नाही बाकीच्या बी गोष्टी पहा समाज जागरूक बी नाही तुम्ही म्हणू शकता ठीक आहे किंवा असं बी म्हणा पहा की जेव्हा आपण विचार करतो ना की आपल्या ह्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत तर प्रॉब्लेम येण्याला काय तर आपली बी एक नकारार्थ वृत्ती असते की आपण बी तेवढा त्याच्यामध्ये जागरूकतेने भाग घेत नव्हतो असं बरेच गोष्टी आहेत पहा म्हणजे तुम्ही विचार करा पहा एखादा व्यक्ती आहे पहा ज्याला वाटतं की आपण म्हणजे एखादी कंपनी ओपन करावी देशामध्ये दे। मग कंपनी ओपन करण्यासाठी तो कधी कर लिगली काम करतो का नाही पहा इलिगली जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो मग हे कशामुळे आहे हे तर अशाच गोष्टी मग भारतामध्ये संकट याच्यामुळेच येतात तुम्ही म्हणतो ना टॅक्स बेस नाही किंवा बऱ्याच गोष्टी पहा की ज्या आपल्यामध्ये दे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे त्या आर्थिकदृष्टीने जर विचार केला तर हे कशामुळे पहा की लोकांमध्येच ती नैतिकता नाही राजकीय नेत्यामध्ये नाही आणि मग यांच्यातच नसेल उद्योगाचे काम उद्योगामध्येच का नसेल किंवा कंपनीमध्ये नसेल तर मग आर्थिक बी कमी आहे नैतिक बी कमी आहे ठीक आहे या दोन्ही बी चिकमकर्ता आहे त्याच्यानंतर पहा पुढचं आहे की तिसरा ड्रीम्स विच शुड नॉट बी लेट इंडिया स्लीप ठीक आहे भारताला आपण काय म्हणतो सोन्याची चिड्या होती असं आपण म्हणतो आहे ना एक सोन्याचा काळ होता असं म्हटलं जातं परंतु आता ते काय म्हणतात पहा ड्रीम्स विच शुड नॉट बी लेट इंडिया स्लीप जी स्वप्न भारताला झोपू देऊ नयेत आता अशा स्वप्नाचा तुम्हाला विचार करायचे हे तुम्हाला सर्व सर्व माहिती आहे आप जसं की सक्षम भारत आत्मनिर्भर भारत सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सक्षम म्हणजे सशक्त भारत असं तुम शकता किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं भूमिका महत्वाची असली पाहिजे असा भारत एक मार्गदर्शक असणारा भारत असं तुम्ही म्हणू शकता किंवा भारतामुळे दुसऱ्याला एक नवीन वाट मिळावी किंवा जगाला एक शाश्वतता मिळावी अशा प्रकारचा भारत विश्वगुरु म्हणणार नाही पाहिजे तुम्ही कारण तुम्ही जर पाहिलात म्हणजे मोठेपणाची जर भावना झाली तर दुसऱ्याचे मन दुखतात उदाहरणामध्ये पहा शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये दोघं व्यवस्थित राहतात परंतु एक शेजारी म्हणत आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तर नेहमी भांडण होतील पहा तर विश्वगुरूपेक्षा म्हणजे बंधुभाव शांती भाग हा महत्वाचा ठरतो याच्यामध्ये तर म्हणजे तुम्ही स्वप्न तुम्हाला जे पाहायचे ते पाहू शकता याच्यामध्ये की जे स्वप्न भारताला झोपू देऊन येत ठीक आहे त्याच्यानंतर पहा की तंत्रज्ञान किंवा याच्यावर बरंच नैसर्गिक जी पर्यावरणाची शाश्वतता आहे ती राखली पाहिजे असे बी स्वप्न भारताचे असले पाहिजेत ठीक थी। आहे तर तसं तुम्ही म्हणू शकता शेवटचा प्रश्न आहे पहा कॅन कॅपिटलिझम ब्रिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ भांडवशाही सर्वसमावेश वाढ आणू शकते का पहा एकच गोष्टी कोणती बी वाढ आणू शकत नाही तसं आणलास तर झालं तर असताना इतकी दिवसामध्ये भांडवशाहीनं असं तर निर्माण केलं असतं तसं काही झालं नाही बा याच्यामध्ये कारण याच्यामुळे विषमताच निर्माण होते एका वर्गाला फायदा होतो एका वर्गाचं नुकसान होतं तुम्ही कुठल्याही दृष्टिकोनातून पहा है ना आता एक कुणाला पटेल नाही पटेल परंतु तुम्ही कुठलीही एक बाजू वाढ आणू शकत नाही पहा ठीक आहे आणि ती तर सर्वसमावेशक नाही शब्द वापरला आहे पहा सर्व है ना कॅपिटलिझम आणि इन्क्लुझिव्ह तसं झालं असतं तर देश म्हणजे जग सुधारलं असतं ठीक आहे तर फक्त तुम्ही काय म्हणा पहा की ही जी काही भांडवलशाही आहे ती गरजेची आहे परंतु एका लेवलपेक्षा नाही ठीक आहे म्हणजे असं नाही की भांडवशाहीची गरजच नाही ठीक आहे असं नाही पहा त्याच्यामध्ये गरज लागते त्याच्यामध्ये आणि पूर्ण असं ना बी नाही की म्हणजे शासनानेच निर्णय घ्यावेत किंवा मार्केटवर ठेवा असं म्हणजे कसं मिक्स आपण जे आता व्यवस्था चालू आहे ना सध्या आपले इकॉनॉमिकची मिक्स आहे ना तर तशीच गोष्ट असली पाहिजे त्याच्यामध्ये की पूर्ण एका स्थराला झुकलेली नसून तर हे सर्वक्षमावश्यक वाढ आणू शकते का नाही है ना अनुशक्ती गो, जर म्हटला तर तुम्हाला लय मुद्दे सांगावे लागते त्याच्यामध्ये मग ते काय होतं पहा काल्पनिक गो गोष्ट होते अनुबंधामध्ये वास्तवालाच्या पलीकडे जाण्याचा पर प्रयत्न होता कारण वास्तवच नाही तर तुम्ही बोलता म्हणजे काय कामाचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत पहा एसएमध्ये दोन हजार पंधराचे आलेले आहेत साधे साधे प्रश्न होते परंतु जर तुम्ही फिलॉसॉफीला असं तसं म्हणत असलं तर असं काही विशेष नाही पहा म्हणजे मिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते जसं नॉर्मल प्रश्न असतात त्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्येच आहेत ठीक आहे ओके okay, तर अशा प्रकारचा हा दोन हजार पंधराचा पेपर होता तर नॉर्मल पेपर आहे निबंधाचा असं काही नाही जे रोजच्याच गोष्टी आहेत त्याचाच भाग आहे पा ओके okay, तर मग तुम्हाला कळले असेल पहा मग काय करायचं आता मग थांबावं लागेल ना इथं जास्त काय बोलण्यापेक्षा आहे ना तर दोन हजार पंधराचा अॅनालिसिस झालं पाहा पुढच्या वेळेस दोन हजार सोळा हा जो पेपर आहे त्याला ॲनालिसिस करायचा प्रयत्न करूया जर काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणजे हे करू शकता ठीक आहे म्हणजे म्हणजे असं नाही की तेच करावं असं परंतु तुम्ही करू शकता की बाबा सर असं असं आहे हे बी असा पॉईंट होऊ शकतो कारण तुमचा बी अप्रोच कळेल ना कधी ना कधी की कसा आहे सर म्हणजे मी काही बोललो असेल पहा ते तुम्हाला लागू पडत नसेल तर तुम्ही म्हणू शकता की असं असं आहे ठीक आहे पॉसिबिलिटी असते कारण आपलं तुमचं दिमाग आमचा दिमाग आहे ना वेगवेगळा चालतो तर ते आणि तसं होणं गरजेचं बी असतं ठीक आहे तर मग काय बाकीचं इथंच थांबूया पुढच्या भागामध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि धन्यवाद मित्रांनो